खुलताबाद तालुक्यातील पळसवाडी येथे एमजीएम विज्ञान केंद्र औरंगाबाद आणि कृषी कार्यालय औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी समूह सोयाबीन आणि तूर पीक पेरणी विषयाचे प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी या पेरणी प्रात्यक्षिकामध्ये शेतकरी समूहास एमजीएम विज्ञान केंद्राचे प्राध्यापक काकासाहेब सुकाशे, प्राध्यापक स्वप्नील वाघ यांनी बीज प्रक्रिया करून दाखवली, तर औरंगाबाद जिल्हा एमजीएम कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉक्टर किशोर झाडे यांनी शेतकऱ्यांना शेताच्या मूळस्थानी जलसंधारणाचे महत्त्व सांगितलं, तर प्राध्यापक गीता यादव यांनी सोयाबीन पेरणी आणि तूर पेरणीसाठी रुंद वरंबा सरयंत्राची जोडणी करून एक एकर शेतीमध्ये MAUS 158 आणि JS 335 या वाणाची पेरणी यंत्राद्वारे पेरणी करून दाखवली। यावेळी MGM कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ किशोर झाडे, प्राध्यापक काकासाहेब सुकाशे, प्राध्यापक स्वप्नील वाघ, प्राध्यापक गीता यादव, जिल्हा कृषी अधिकारी तुकाराम मोटे, वैजापूर उपविभागीय अधिकारी PV देशमुख, मंडळ अधिकारी वैशाली पवार, तालुका कृषी अधिकारी विजय नरोडे पवार, कंपनीचे अध्यक्ष दादासाहेब जगताप, तसेच दीपक पवार, चंद्रकांत बर्डे, भाऊसाहेब ठेंगडे आदींसह शेतकऱ्यांची उपस्थिती होती। दिलीप मिसाळ, MCN न्यूज, गल्लेबोरगाव।